यानंतर एका ब्रेकिंग न्यूज समोर येते. शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह आता शरद पवार गटाला मिळालं आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट म्हणावी लागेल, राष्ट्रवादी हे नाव आणि त्याचबरोबर घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं होतं आणि त्यानंतर शरद पवार गटाला नेमकं कोणतं चिन्ह मिळणार याविषयीची उत्सुकता लागलेली होती आणि त्याचं उत्तर आता मिळालं आहे. शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे, त्यामुळे आता येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या शरद पवार गट तुतारी या चिन्हावरच लढण्याची शक्यता आहे. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट म्हणावी लागेल, शरदचंद्र पवार पक्ष जो आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाला आता तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं चिन्हांचे ऑप्शन द्यावे, पर्याय द्यावे असे आदेश शरद पवार गटाला दिले होते. जेव्हा नावाचा निर्णय झाला होता राष्ट्रवादी हे नाव अजित पवार गटाला मिळणार याविषयीचा निर्णय निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी दिलेला होता आणि त्यानंतर कोणतं नाव पाहिजे किंवा चिन्ह पाहिजे याविषयी पर्याय देण्यास सुद्धा शरद पवार गटाला सांगितलेलं होतं. त्यानुसार आता तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला मिळाल्याची माहिती समोर येते, त्यामुळे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आता शरद पवार गट तुतारी या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अजित पवार हे सत्तेमध्ये सामील झाले, त्यानंतर लढा हा सुरू होता निवडणूक आयोगासमोर आणि या लढ्यामध्ये अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव त्याचबरोबर राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे. त्यानंतर शरद पवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार असा सवाल उपस्थित होत असतानाच आता तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला मिळाल्याची माहिती समोर येते. निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला बहाल करण्यात आलं आहे. तर मागील 1.5-2 वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये सुद्धा फूट पडलेली होती, शिवसेनेमध्ये बंड पाहायला मिळालं होतं. ठाकरे मुख्यमंत्री असताना शिंदे आणि त्यांचा एक गट हा गुवाहाटीला गेल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं आणि त्यानंतर शिंदे हे मुख्यमंत्री महायुतीमध्ये सामील झाले आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू होती. त्यावेळेला मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं होतं आणि त्याचबरोबर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे शिवसेनेला शिंदे गटाला मिळालं होतं आणि तसाच काहीसा निर्णय आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. विद्याताई, शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगानं बहाल केलंय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, आमची पहिली प्रतिक्रिया ही हीच आहे की तुतारी हे चिन्ह छानच आहे, संबंध समाजाला जागरूक करणारं चिन्ह आहे आणि हे युद्धाचं जसं रणसंग्रामाचं शंख फुकलं जातं त्यासारखी आहे. परंतु तरीही पवार साहेब आणि वरिष्ठ नेते एकत्र बसून याच्याविषयी निर्णय घेतील आणि काय करायचं पुढे काय नाही हे सर्व सहमतीने ठरवतील. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता लोकसभेच्या निवडणुकांसाठी सुद्धा जर हे चिन्ह दिलं असेल तर सगळ्यांनी सर्व पदाधिकारी पवार साहेबांबरोबर बसून याची चर्चा करतील आणि काय ते निर्णय घेतील. आता त्यांनी दिलंय तर ते आपण ऍक्सेप्ट करायचा का आपल्याला काही आणखीन चॉईस आहे का काय ह्याच्या संदर्भात तज्ज्ञांशी चर्चा होईल. आणि मला असं वाटतं हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं पण काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्ही ऐकून घेऊ आणि त्यानंतर निर्णय घेऊ. मला असं वाटतं कुठलाही निर्णय घाईघाईमध्ये घेतला जाणार नाही, सगळ्यांशी विचार विनिमय करून निश्चितच निर्णय पवार साहेब घेतील. निश्चितच. विद्याताई, पण एक प्रश्न उपस्थित होतो, राष्ट्रवादी जेव्हापासून उदयास आली होती तेव्हापासून घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादीचं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये वेगळं चिन्ह असेल पण त्यानंतर घड्याळ या चिन्हावरच राष्ट्रवादी लढत आलेली होती आणि आता जेव्हा राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह सुद्धा अजित पवार गटाला मिळालं आहे, त्यानंतर शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह घेऊन जर येणाऱ्या लोकसभेसाठी सुद्धा लढायचं असेल तर ते किती आव्हानात्मक ठरेल कार्यकर्त्यांसाठी किंवा पक्षासाठी? घड्याळ हे आमचं चिन्ह आहे, ओरिजिनल पक्षाचे निर्माते संस्थापक शरद पवार साहेब आहेत आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे की घड्याळ हे चिन्ह आमचं आहे. ते घड्याळ शेवटपर्यंत आम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करू आणि जर आम्हाला दिलं गेलं नाही आणि जे अजितदादा गटाला गेलं तर कुठल्या निर्णयाने हा न्याय झाला याचाही विचार केला जाईल. ते निर्णय ते चिन्ह गोठवलं तरी चालेल
परंतु नवीन चिन्ह असलं तरी आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. कुठलीही भीती आमच्या मनात नाहीये, कारण पवार साहेब याच्या पूर्वी सुद्धा चार वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडून सुद्धा अनेकांना. अगदी बरोबर विद्याताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल.